सोलापूर जिल्हा प्रशासनास दुपारनं अशी माहिती मिळाली की एक रुग्ण, एक स्थलांतरित मजूर जो इथून ग्वालियर येथे गेला, ग्वालियर येथे त्यांची तपासणी केली असता तिथे ते पॉझिटिव्ह आढळून आले. ही माहिती प्राप्त होताच लगेचच त्यांचा शोध घेऊन ज्या ठिकाणी हे रुग्ण राहत होते त्या सगळ्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली. यांच्या संपर्कात जे व्यक्ती होते त्यांना बाजूला करण्यात आलेलं आहे व त्याचप्रमाणे या व्यक्तीच्या संपर्कात जे सेकंडरी कॉन्टॅक्ट आले होते त्यांची पण माहिती तयार करण्यात आलेली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने 15 टीम्स तयार केलेल्या आहेत. त्यामार्फत त्या परिसरातली 542 जे घर आहेत, जे कुटुंब आहेत, त्याचं सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आलेली आहे. उद्या दुपारपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण होईल. त्यामध्ये जर कोणाला काही सिमटम्स आढळले तर शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल.